चलो बस हो गया, चलो दो बार बन छः बार चच रहा हूँ अली कमाए बंटे दिखो इट इट जुजुम मेटे हलचल वा पचटे हूँ मेटे आधा बगराटे वा आधा जुजुम मदत पीस म्हणून काम केलं असं टाकलं हा मैदान मी आम्ही आलो वहिनी हे आपले इथे हे नव्हतं कोरोना काळामध्ये आपण आपण असं म्हणूया की फटकारण्यापेक्षा आपण असं म्हणूया की कोर्टाने पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही एकत्र येऊन काम करा, कारण एकत्र येऊन काम करत नाही किंवा कोऑर्डिनेशन आणि कन्वर्जन्स नाही आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की अनेक प्रश्न जे आहेत, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, डायरिया डिसेंट्री कॉलराचा प्रश्न असेल, ते सगळे याच्यामुळेच आहे की एकत्रित येऊन सगळेजण काम करत नाही. तर एकत्रित येऊन काम केल्याने खूप चांगले त्याचे रिझल्ट आपल्याला दिसतात, मेळघाटने सुद्धा पाहिलेलं आहे. आणि जर एकत्रित काम केलं तर मला वाटतं त्याचे निश्चितच परिणाम होतील. कोर्टानी हे सांगायची खऱ्या अर्थाने गरज नाहीये, कारण आपल्याकडे नवसंजीवनची कमिटी आहे, गाभा समिती कोर्टानी ऑलरेडी आदेशित केलेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा हे सांगायची गरज नव्हती. मात्र ही शोकांतिका आहे की हे वारंवार कोर्टाला सांगावं लागतं की तुम्ही एकत्र येऊन काम करा. आताच माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ मुंबई यांनी ह्यांच्याकडे माननीय मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे ही याचिकेवर सुनावणी सुरू आहे. सदर ही जी मेळघाटच्या बालमृत्यू कुपोषण उपजतमृत्यू व मातामृत्यू ज्या मोठ्या प्रमाणात अजूनही नियंत्रित करता आले नाही ही याचिका 1993 नागपूर हायकोर्टात दाखल झाली होती, त्याच्यानंतर मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि 1993 पासून आजही हे प्रकरण सुरू आहे. या दरम्यान साधारणतः या मेळघाटमध्ये तेव्हापासून तर ते कालपर्यंत असलेले मुख्यमंत्री मेळघाटमध्ये येऊन गेले, राज्यपाल येऊन गेले, साधारणतः विविध समित्यांचे अहवाल, तज्ज्ञांचे अहवाल आणि न्यायालयाने गठीत केलेल्या समितीचे अहवाल, टाटा इन्स्टिट्यूटचे, अशा प्रकारे एकंदरीत 13 अहवाल शासनाच्या जवळ आहेत आणि मेळघाटचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि याच्यावरून असं वाटतं की आणि मेळघाटमध्ये जे होणारे बालमृत्यू उपजतमृत्यू कुपोषण आहे इतर तालुक्यांच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्तच आहे. आणि असं वाटतं की ही छोटी मुलं आहेत, ही मुलं वोटर जर असती किंवा एका विशेष समाजाची असती तर पूर्ण समाजामध्ये काहूर माजलं असतं आणि या समाजाचा अजूनही आवाज बाहेर येत नाही. म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून ह्या मुलांचा आवाज म्हणून बालमृत्यू कमी व्हावेत, एकूण मेळघाटमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला आजही स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव 75 वर्ष झालेत, आम्हाला हायवे नको आहेत,
आणि हायवे तुम्ही देऊही शकत नाही. आम्हाला मेट्रो ट्रेन नको, आम्हाला बुलेट ट्रेन नको, पण किमान आम्हाला स्वच्छ पाणी द्या, चांगलं शिक्षण द्या, चांगला आहार द्या. आमच्या मुलांना, आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे असं वाटतं. तर आणि हा जो काही प्रश्न आहे, जशा प्रकारे आपण एखादी सगळं सगळे जे कार्यरत विभाग आहे त्या सगळ्या कार्यरत विभागाने जर समन्वयातून सुसंवाद जर काम केलं तर निश्चितच बालमृत्यू कमी होऊ शकतात. आणि आता सुद्धा जे काही बालमृत्यू कमी होत आहेत याच्यामध्ये शासनानेच त्याच्यावर प्रामाणिकपणे काम केलंय, त्याच्यामुळेच हे बालमृत्यू कमी झालेत. आणि त्याच्यामध्ये आमचाही थोडा सहभाग आहे, ज्या सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत त्यांचाही हातभाग आहे. आणि अनेक लोकांनी, अनेक शासकीय कर्मचारी, निम शासकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, तज्ज्ञ, अभ्यासक, या सगळ्यांनी मिळून हळूहळू बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.